नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण हा दिवाळी विशेष पदार्थ किंवा रेसिपीज बनवतो. तर आत्तापर्यंत आपण शंकरपाळी, जिरा शंकरपाळी कशी करायची ते पाहिलं. आता आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते पाहूया. तर पातळ पोह्यांचा चिवडा खूप असा झटपट होतो आणि विशेष म्हणजे त्याला खूप कमी तेल लागतं. तर या ठिकाणी माझ्याकडे एक साधारण 3 कप पातळ पोहे आहेत. हे चाळणीमध्ये घालून मी व्यवस्थित चाळून घेतलेत, जेणेकरून त्यामध्ये काही जो कचरा असेल तो निघून जाईल. आणि त्याचबरोबर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेल छान असं गरम झालं आहे, त्यामध्ये फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची, नाहीतर ती कच्ची राहते. आणि या ठिकाणी मोहरी छान तडतडली आहे. आता त्यामध्ये जिरं घालूयात. त्यानंतर हिरवी मिरची. तर या ठिकाणी साधारण मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात. आणि कढीपत्ता. तर एक साधारण मिनिटभर आपण पहिले मिरची आणि कढीपत्ता परतून घेणार आहोत. जेणेकरून ते मिरची किंवा कढीपत्त्यामध्ये जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. 1 मिनिटभर नंतर आपण यामध्ये शेंगदाणे घालूयात, कच्चे शेंगदाणे. मी थोडे जास्त घालते कारण आमच्याकडे शेंगदाणे त्यानंतर काजू वेचून वेचून खातात. आणि परत एकदा मिनिटभर हे शेंगदाणे मी परतून घेते. आणि या ठिकाणी शेंगदाण्याला छान असा लालसर रंग यायला चालू झाला आहे. आता यामध्ये मी काजू घालते आहे, अख्खे काजू. त्यानंतर डाळ. आणि परत हे सगळं आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं. आणि या ठिकाणी काजूला पण छान असा लालसर रंग यायला चालू झाला आहे. बेसिकली आपण यामध्ये जे जिन्नस घालतो, जसं की हिरवी मिरची आहे, कढीपत्ता किंवा शेंगदाणे, डाळ, यातला कच्चेपणा गेला पाहिजे. नाहीतर मग जेव्हा आपण हे पोहे घालतो याच्यात किंवा चिवडा आपला तयार होतो, त्यानंतर मिरची किंवा कढीपत्त्यातलं जे मॉइश्चर असतं त्यामुळे चिवडा मऊ पडू शकतो. त्यामुळे हे सगळं छानसं परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी मी हळद आणि हिंग घातली आहे. हे एकदा छान असं मिक्स करून घेऊया. हळद शक्यतो सगळ्यात शेवटी घालायची, कारण गरम तेलामध्ये तुम्ही जर ही हळद घातली कच्ची तर ती करपू शकते. आता आपण या ठिकाणी हे पातळ पोहे घालूयात. आणि पोहे घालताना गॅस शक्यतो बारीक करायचा, जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही. आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि एक साधारण 4 ते 5 मिनिट हा चिवडा आपल्याला छान असा मंदाचेवर परतून परतून घ्यायचा आहे, जेणेकरून हे पोह्यांमधला कच्चापणा गेला पाहिजे आणि त्याला छान असं कुरकुरीत टेक्स्चर आला पाहिजे. तोपर्यंत हा चिवडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी हा चिवडा मध्यम आचेवर 1-5 मिनिट मी छान असा परतून घेतला आहे आणि छान असा त्याला आता कुरकुरीतपणा आला आहे. आता गॅस बंद करूयात. आणि यामध्ये मी मीठ घालते चवीपुरतं आणि पिठी साखर. आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात. मीठ आणि साखर छान अशी व्यवस्थित मिक्स झाली आहे चिवड्यामध्ये. आणि या ठिकाणी आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा 1/2 चमचा चाट मसाला पण घालू शकता, त्याने त्याला छान अशी चटपटीत चव येते. आणि चिवडा बनवून थंड झाल्यानंतर साधारण 1-1.5 तासानंतर तुम्ही तो हवाबंद डबा किंवा झिपलॉक बॅगेमध्ये भरून ठेवू शकता. साधारण 1-3 ते 4 आठवडे हा चिवडा छान राहतो, खराब नाही होत. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता.
तुम्ही माझं हे यूट्यूबवरचं मधुराज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे निःशुल्क आहे, फ्री आहे, फुकट आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन पदार्थ किंवा पोस्ट यूट्यूबवर शेअर करेन तेव्हा सगळ्यात 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 आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खुसखुशीत खमंग रेसिपीवरून. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंद रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.